वेलकम फ्रेंड्स वेलकम थर्टी डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिशच्या वर्कशॉपमध्ये आपण आज एपिसोड नंबर अठ्ठावीस मध्ये आहोत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सब्जेक्ट प्लस मॉडल्स ऑल मॉडल्स प्लस एम व्ह्यू वन प्रेझेंट फॉर्म मराठी मीनिंग्स आणि मोर एक्झाम्पल्स चला तर करूया सुरुवात आजच्या भागाला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पर्सनल प्रोनाऊन्स एक वचन अनेक वचन आय म्हणजे मी वई म्हणजे आम्ही यू म्हणजे तू यू म्हणजे तुम्ही ही म्हणजे तो दे म्हणजे ते सी म्हणजे ती दे म्हणजे त्या आणि इट म्हणजे ते त्याचं अनेक वचन दे ती विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण पाहतोय मॉडल ऑक्झिलरी फर्प इंग्रजीमध्ये तेरा मॉडल्स आहेत शाल शोड विल वोड कॅन माईट मस्ट ऑट टू युझर टू नीड आणि डेअर ही आहे तेरा मोडल ऑक्झलरी वर्ब याच्यानंतर आपण पाहतोय प्रेझेंट फॉर्म ऑफ द मेन फॉर्म म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मराठीत भाषांतर केल्यावर त्याच्या शेवटी ने येतं पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे प्रेझेंट फॉर्म असं त्याला म्हणतात आणखीन त्याला म्हणतात बेस्ट फॉर्म आणि आपण त्याला म्हणतो मुख्य क्रियापदाचे पहिले रूप विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे बेस फॉर्मची काही उदाहरणं सांगतोय आणि त्याच्यानंतर महत्वाची बाब महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो एस के ऑस्क म्हणजे विचारणेस्क म्हणजे पुष म्हणजे ढकलणे पुल म्हणजे ओढणे मिस म्हणजे चुकणे प्ले म्हणजे खेळणे स्टे म्हणजे राहणे अटेंड म्हणजे हजर राहणे कोलॅप्स म्हणजे कोसळणे परचेस म्हणजे खरेदी करणे वॉच म्हणजे पाहणे विद्यार्थी मित्रांनो आपण आत्तापर्यंत पाहिलं प्रोनाऊन्स मॉडल्स आणि मेन वर्ब वन आणि याच्यावर आधारित आता आपण अत्यंत अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूयात विद्यार्थी मित्रांनो कोणताही करता घेतला तरी त्याच्यासोबत आपल्याला कोणतंही मॉडल ऑक्झ्युलरी वर्ब वापरता येतं वाक्याच्या सुरुवातीला कोणताही करता असू द्या त्याच्यासोबत आपल्याला कोणतेही मॉडल ऑक्झुलरी व्हर्ब वापरता येते आणि कोणत्याही मॉडल ऑक्झिलरी सोबत मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात आणि त्याच्यानंतर आपण आपल्या गरजेनुसार कर्म आणि इतर शब्द घेऊ शकतो लक्षात विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला शेवटपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोणती वाक्याच्या सुरुवातीला कोणताही करता असू देत एकवचनी असू देत अनेक वचने असू देत स्त्रीलिंगी असू देत पुल्लिंगी असू देत किंवा नपुसकलिंगी असू दे कोणताही करता असू दे कोणताही करता असू द्या त्याच्यासोबत तेरापैकी कोणतंही मोडल ऑक्जिलरी वर्ब आपण वापरू शकतो आणि दुसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे कोणत्याही सोबत मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप वापरतात मुख्य क्रियापदाचं किती रूप वापरतात पहिलंच कश कशा सोबत सोबत आपण सुरुवातीला पाहिलेली आहेत कोणकोणती मॉडल्स जर लक्षात राहिले नसेल तर व्हिडिओ परत पहा आणि कोणकोणती मॉडल आहेत ते लक्षात ठेवा कारण दोन नियम या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण कोणत्याही मॉडल सोबत कोणताही कर्ता वापरला जातो आणि कोणत्याही मॉडलसोबत म्हणजे मॉडल ऑक्झिलरी सोबत, सोबत? मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप वापरलं जातं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या गरजेनुसार कर्म आणि इतर शब्द वापरत असतो ही बाब ही माहिती आज शेवटपर्यंत लक्षात ठेवा आणि आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत अत्यंत खास होणार आहे म्हणून शेवटपर्यंत पहा चला तर मग आता आपण सर्वच्या सर्व मोडर्न ऑक्झिलरीचा वापर मुख्य क्रियापदासोबत करूयात आणि त्यांचा अर्थ काय होतोय तो सुद्धा आपण पाहूया आपण सुरुवातीला मॉडल्स घेतलेलं आहे शल शल म्हणजे एखादी कृती करील असा जर मुख्य क्रियापदाचा अर्थ व्यक्त करायचा असेल तर शलचा वापर मुख्य क्रियापदाच्या सोबत केला जातो पाहूयात पहिलं क्रियापद आस्क आस्क म्हणजे विचारणे आस्क आस्क म्हणजे विचारणे आणि आता याच्यानंतर आपण घेतोय शल आस्क शल आस्क आस्क हा शब्द आहे आणि त्याच्यासोबत आपण शल वापरलंय शल आस्क म्हणजे एखादी कृती करील असा अर्थ व्यक्त करण्यासाठी आपण शल चा वापर करतोय मग या ठिकाणी शल शल आस्कचा अर्थ होईल विचारेल शल आस्क म्हणजे विचारेल पुढचं क्रियापद घेतोय मिस मिस म्हणजे चुकणे मिस मिस म्हणजे चुकणे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिसळलं शल शल मीस शल मीस शल मीस म्हणजे चुकेल शल मीस म्हणजे चुकेल त्याच्यानंतर आपण पुढचं क्रियापद घेतोय अटेंड अटेंड म्हणजे हजर राहणे अटेंड म्हणजे हजर राहणे आणि शल अटेंड म्हणजे शल अटेंड म्हणजे काय हजर राहील शल अटेंड म्हणजे हजर राहील पुढचं क्रियापद आहे परचेस परचेस म्हणजे खरेदी करणे परचेस परचेस म्हणजे खरेदी करणे आणि त्याच्यासोबत शल घेतलं शल परचेस शल परचेस म्हणजे खरेदी करील किंवा खरेदी करेल या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा याचा अर्थ फक्त असाच होतो असं नाही खरेदी करेल खरेदी करतील खरेदी कराल असे विविध अर्थ आपण मराठीमध्ये आपल्याला जशी गरज आहे तशा पद्धतीने घेऊ शकतो आता याच्यानंतर आपण पाहतोय पुढचं मोडर्न ऑक्झुलरी व्हर्ब आणि ते आहे विल विलचा सुद्धा अर्थ तोच आहे एखादी कृती करील उदाहरणाच्या सहाय्यानं समजून घेऊया पुश म्हणजे ढकलणे पुश पुश म्हणजे ढकलणे आणि विल पुश म्हणजे ढकलेल पुश म्हणजे ढकलेल पुढचं उदाहरण घेतोय पुल पुल म्हणजे ओढणे पुल पुल म्हणजे ओढणे आणि त्याच्यासोबत आपण विल घेतलं विल पुल म्हणजे ओढेल विल पुल म्हणजे ओढेल याच्यानंतर पुढचं क्रियापद घेतोय प्ले प्ले म्हणजे खेळणे प्ले प्ले म्हणजे खेळणे आणि विल प्ले म्हणजे विल प्ले म्हणजे खेळेल विल प्ले म्हणजे खेळेल त्याच्यानंतर पुढचं क्रियापद घेतोय स्टे स्टे म्हणजे राहणे स्टे स्टे म्हणजे राहणे आणि त्याचा मराठीमध्ये आता आपण विल सोबत स्टे घेतल्यानंतर काय होईल विल स्टे विल स्टे म्हणजे राहील विल स्टे म्हणजे राहील आता आपण याच्यानंतर पुढचं मॉडल ऑक्स्युलरी घेतलेला आहे शूड शूड म्हणजे एखादी कृती करायला पाहिजे या ठिकाणी शूड या शब्दामध्ये यल असलं तरी यलचा उच्चार होत नसतो यल या शब्दामध्ये सायलेंट आहे शूड शूड कशासाठी वापरतात एखादी कृती करायला पाहिजे असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर शूड वापरतात पाहूयात उदाहरणासहित वॉच वॉच म्हणजे पाहणे वॉच वॉच म्हणजे पाहणे आणि शुड वॉच म्हणजे शूड वॉच सांगा सांगा शूड वॉच शूड वॉच म्हणजे पाहायला पाहिजे शूड वॉच म्हणजे पहायला पाहिजे त्याच्यानंतर आपण पुढचं क्रियापद घेतोय म्हणजे चुकणे मिस म्हणजे चुकणे आणि शुड मिस शूड मिस म्हणजे चुकायला पाहिजे शूड मिस म्हणजे चुकायला पाहिजे याच्यानंतर पुढचं क्रियापद घेतोय आपण अटेंड अटेंड म्हणजे हजर राहणे अटेंड अटेंड म्हणजे हजर राहणे आणि शुड अटेंड म्हणजे शुड अटेंड म्हणजे हजर राहायला पाहिजे म्हणजे हजर राहायला पाहिजे पुढचा शब्द आहे परचेस परचेस म्हणजे खरेदी करणे परचेस म्हणजे खरेदी करणे आणि शूड परचेस म्हणजे खरेदी करायला पाहिजे शूड परचेस म्हणजे खरेदी करायला पाहिजे याच्यानंतर आपण पुढचं मोड लॉज्युलरी वर्ब घेतलेला आहे वूड वूड म्हणजे एखादी कृती करील असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर मुख्य क्रियापदासोबत वूडचा वापर केला जातो मुख्य क्रियापदासोबत आपण उदाहरण घेतोय पुष पुश म्हणजे ढकलणे पुष पुष म्हणजे ढकलणे आणि पुश म्हणजे वूड पुष म्हणजे ढकलेल पुश, पुश म्हणजे ढकलेल पुढचं क्रियापद घेतोय पुल पुल म्हणजे ओढणे पुल पुल म्हणजे ओढणे आणि उड पूल म्हणजे ओढेल उड पूल म्हणजे ओढेल उड पूल म्हणजे ओढेल उड पूल म्हणजे ओढेल याच्यानंतर पुढचं क्रियापद घेतोय ओपन ओपन म्हणजे उघडणे ओपन ओपन म्हणजे उघडणे आणि त्याच्यासोबत आपण उड ओपन उड ओपन उड ओपन म्हणजे उघडेल उड ओपन म्हणजे उघडेल त्याच्यानंतर पुढचं क्रियापद घेतोय लूक लूक म्हणजे पाहणे लूक लूक म्हणजे पाहणे उड लूक म्हणजे उड लूक म्हणजे पाहिल उड लूक म्हणजे पाहील त्याच्यानंतर आपण पुढचं मॉडल ऑक्झ्युलरी वर्ब घेतोय आणि ते आहे वूड याच्या अगोदर सुद्धा ऊड होतं आणि आता सुद्धा ऊड घेतलेला आहे कारण ऊड या शब्दाला दोन अर्थ आहेत तसे मोडल ऑक्झ्युलरी वर्बना एका मॉडल ऑक्झ्युलरी वर्बला बरेच अर्थ असतात परंतु आपण एक एकच अर्थ या ठिकाणी घेत आहोत आणि ऊडचे दोन महत्त्वाचे अर्थ आहेत म्हणून उड हे डबल घेतलेलं आहे ऊड एखादी कृती करत असे असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर काय वापरलं जातं उड मुख्य क्रियापदासोबत वापरल्यावर त्याचा अर्थ काय होतोय ते पाहू आणि पहिलं मुख्य क्रियापद येतं या शब्दासाठीच मॅच मॅच म्हणजे जोडी लावणे मॅच मॅच म्हणजे जोडी लावणे आणि वुड मॅच म्हणजे वुड मॅच म्हणजे जोडी लावत असे वुड मॅच म्हणजे जोडी लावत असे म्हणजे भूतकाळातील सवय जर एखाद्याला व्यक्त करायची असेल तर उडचा वापर हा वाक्यामध्ये केला जातो याच्यानंतर मुख्य क्रियापद आपल्या समोर येत आहे आणि ते आहे लिसन लिसन म्हणजे ऐकणे लिसन लिसन म्हणजे ऐकणे आणि वुड लिसन म्हणजे वुड लिसन म्हणजे ऐकत असे वुड लिसन म्हणजे ऐकत असे याच्यानंतर मुख्य क्रियापद आपल्या समोर येत आहे ते म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे आणि त्याच्यासोबत आपण उड वापरला ऊड कंटिन्यू म्हणजे उड कंटिन्यू म्हणजे चालू ठेवत असे ऊड कंटिन्यू म्हणजे चालू ठेवत असे त्याच्यानंतर पुढचं मुख्य क्रियापद आहे टच 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 म्हणजे स्पर्श करणे टच टच म्हणजे स्पर्श करणे आणि वुड टच म्हणजे स्पर्श करत असे वुड टच म्हणजे स्पर्श करत असे याच्यानंतरच लॉक आपल्या आपल्यासमोर येत आहे ते म्हणजे कॅन कॅन कॅनचा वापर आपण कधी करतो जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये एखादी कृती करू शकतो असा अर्थ मुख्य क्रियापदाला द्यायचा असेल तर त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदासोबत कॅन वापरलं जातं कसं वापरलं जातं ते पाहूया ॲन्सर अँसर म्हणजे उत्तर देणे ऍन्सर अँसर म्हणजे उत्तर देणे आणि कॅन आन्सर म्हणजे कॅन आन्सर म्हणजे उत्तर देऊ शकतो कॅन आन्सर म्हणजे उत्तर देऊ शकतो याच्यानंतर पुढचं मुख्य क्रियापद आहे सर्कल सर्कल म्हणजे वर्तुळ करणे सर्कल सर्कल म्हणजे वर्तुळ करणे आणि कॅन सर्कल म्हणजे कॅन सर्कल वर्तुळ करू शकतो कॅन सर्कल म्हणजे वर्तुळ करू शकतो याच्यानंतर पुढचं मुख्य क्रियापद आहे ॲक्ट ॲक्ट म्हणजे कृती करणे ऍक्ट ऍक्ट म्हणजे कृती करणे आणि त्याचं सोबत आपण कॅन वापरलं कॅन ॲक्ट कॅन ॲक्ट म्हणजे कृती करू शकतो कॅन ॲक्ट म्हणजे कृती करू शकतो पुढचं मुख्य क्रियापद आहे वेव्ह वेव्ह म्हणजे हालणे वेव, वेव म्हणजे व्हेलणे त्याच्यानंतर आपण कॅन वापरलं कॅन व्हेव कॅन वेव्ह वेव वेव म्हणजे हालू शकतो कॅन म्हणजे हलू शकतो आता याच्यानंतर आपण पूर्ण मोडल ऑक्झ्युलरी वर घेतोय आणि ते आहे कुड कुड म्हणजे एखादी कृती करू शकला असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर मुख्य क्रियापदासोबत कुड वापरलं जातं काय वापरलं जातं कुड आपल्या समोर मुख्य क्रियापद येत आहे ते, ते, ते म्हणजे यूज यूज म्हणजे वापरणे यूज यूज म्हणजे वापरणे आणि कुड यूज म्हणजे कुड यूज सांगा सांगा कुड यूज म्हणजे वापरू शकलो कुड यूज म्हणजे वापरू शकलो याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे तानने स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे तानने आणि कुड स्ट्रेच म्हणजे तानू शकला कुड स्ट्रेच म्हणजे ताणू शकला याच्यानंतर मुख्य क्रियापद आपल्या समोर येत आहे ते आहे रिपीट रिपीट म्हणजे पुनरावृत्ती करणे रिपीट रिपीट म्हणजे पुनरावृत्ती करणे याच्या सोबत आपण कुड वापरलं कुड रिपीट कुड रिपीट म्हणजे पुनरावृत्ती करू शकला कुड रिपीट म्हणजे पुनरावृत्ती करू शकला याच्यानंतर पुढचं मुख्य क्रियापद आपल्या समोर आलेलं आहे ते म्हणजे ब्लेस ब्लेस म्हणजे आशीर्वाद देणे ब्लेस ब्लेस म्हणजे आशीर्वाद देणे आणि कुड ब्लेस म्हणजे आशीर्वाद देऊ शकला कुड ब्लेस म्हणजे आशीर्वाद देऊ शकला याच्यानंतर आपण पाहतोय पुढच्या मोडल ऑक्झिलरीवर मे याचा अर्थ एखादी कृती करील असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर मुख्य क्रियापदासोबत मे वापरलं जातं कसं ते चला पहा प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे मे प्रॅक्टिस मे प्रॅक्टिस म्हणजे सराव करील मे प्रॅक्टिस म्हणजे सराव करील पुढचा शब्द आहे स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे तानने स्ट्रेच स्ट्रेच म्हणजे तानने आणि मे स्ट्रेच म्हणजे मे स्ट्रेच म्हणजे तानील मे स्ट्रेच म्हणजे तानील पुढचा शब्द आपल्या समोर येतोय तो म्हणजे कलर कलर म्हणजे रंग देणे कलर कलर म्हणजे रंग देणे आणि मे कलर म्हणजे मे कलर म्हणजे रंग देईल मे कलर म्हणजे रंग देईल त्याच्यानंतर पुढचा क्रिया आपल्या समोर आलेला आहे एन एक्ट एन म्हणजे अभिनय करणे एन एक्ट म्हणजे अभिनय करणे आणि मे एन ऍक्ट म्हणजे मे मेक्ट म्हणजे क अभिनय करील मे एन एक्ट म्हणजे अभिनय करील याच्यानंतर आपण पुढचं मॉडल ऑक्सिलरी भर घेतलेला आहे आणि ते आहे माइट माईट म्हणजे कदाचित एखादी कृती करील मित्रांनो आपल्याला विनंती आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद वेलकम आपल्या समोर शब्द येतोय ट्रेस ट्रेस म्हणजे गिरवणे ट्रेस ट्रेस म्हणजे गिरवणे आणि माईट स्ट्रेस म्हणजे कदाचित गिरवील माईट स्ट्रेस म्हणजे कदाचित गिरवील त्याच्यानंतर पुढचं क्रियापद आपल्या समोर आलेलं आहे ज्वाईन ज्वाईन म्हणजे सामील होणे ज्वाईन म्हणजे सामील होणे आणि माईट ज्वाईन म्हणजे कदाचित सामील होईल माईट जॉईन म्हणजे कदाचित सामील होईल याच्यानंतर पुढचा शब्द आहे क्लॅप क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे क्लॅप क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे आणि माईट क्लॅप म्हणजे कदाचित टाळी वाजवील माईट क्लॅप म्हणजे कदाचित टाळी वाजवील पुढचा शब्द आहे स्टॅम्प स्टॅम्प म्हणजे आदळणे स्टॅम्प म्हणजे आदळणे आणि माईट स्टॅम्प म्हणजे कदाचित आदळेल माईट स्टॅम्प म्हणजे कदाचित आदळेल आणि त्याच्यानंतर पुढचं मोडल ऑक्स आहे मस्ट मस्टचा वापर कधी केला जातो एखादी कृती करायलाच पाहिजे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी माईटचा वापर केला जातो माइट उदाहरणासहित पाहतोय आपण टर्न टर्न म्हणजे वळणे टर्न टर्न म्हणजे वळणे आणि मस्ट टर्न म्हणजे वळायलाच पाहिजे मस्ट टर्न म्हणजे वळायलाच पाहिजे पुढचं क्रियापद आहे जंप जंप म्हणजे उडी मारणे जंप जंप म्हणजे उडी मारणे आणि मस्ट जम्प म्हणजे उडी मारायलाच पाहिजे मस्ट जम्प म्हणजे उडी मारायलाच पाहिजे याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे टॅप टॅप म्हणजे आपटणे टॅप टॅप म्हणजे आपटणे आणि मस्ट टॅप म्हणजे आपटायलाच पाहिजे मस्ट टॅप म्हणजे आपटायलाच पाहिजे पुढचा शब्द आहे क्लोज क्लोज म्हणजे बंद करणे क्लोज क्लोज म्हणजे बंद करणे आणि मस्ट क्लोज मस्ट क्लोज म्हणजे बंद करायलाच पाहिजे मस्ट क्लोज म्हणजे बंद करायलाच पाहिजे याच्यानंतर आपण पुढचं मोडल ऑगरी पाहतोय ऑट टू ऑट टू म्हणजे एखादी कृती करायला पाहिजे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी मुख्य क्रियापदासोबत घेतात ऑट टू काय घेतात ऑट टू उदाहरण पाहतोय आपण लाईक लाईक म्हणजे आवडणे लाईक लाईक म्हणजे आवडणे आणि मस्ट लाईक म्हणजे आवडायला पाहिजे मस्ट लाईक म्हणजे आवडायला पाहिजे याच्यानंतर मुख्य क्रियापद आहे शेअर शेअर म्हणजे वाटणे शेअर शेअर म्हणजे वाटणे आणि मस्ट शेअर म्हणजे वाटायला पाहिजे मस्ट शेअर म्हणजे वाटायला पाहिजे याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे रो रो म्हणजे वल्हवणे रो रो म्हणजे वल्हणे मस्ट रो म्हणजे वल्हवायला पाहिजे मस्ट रो म्हणजे वल्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढचं क्रियापद आहे पास पास म्हणजे पुढे जाणे पास पास म्हणजे पुढे जाणे आणि मस्ट पास म्हणजे पुढे जायला पाहिजे मस्ट पास म्हणजे पुढे जायला पाहिजे याच्यानंतर आपल्या समोर क्रियापद आलेलं आहे ते म्हणजे युज टू एखादी कृती करत असे असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर वापरतात युज टू कसं ते पाहूया स्टार्ट म्हणजे सुरू करणे स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू करणे युज टू स्टार्ट म्हणजे युज टू स्टार्ट सुरू करत असे युज टू स्टार्ट म्हणजे सुरू करत असे त्याच्यानंतर एक्सक्यूज एक्सक्यूज म्हणजे माफ करणे म्हणजे माफ करणे आणि युजर टू एक्सक्यूज म्हणजे माफ करत असे टू एक्सक्यूज म्हणजे माफ करत असे पुढचं क्रियापद आहे वाईफ वाईफ म्हणजे पोसणे वाईफ वाईफ म्हणजे पोसणे युजर टू वाईफ म्हणजे पुसत असे यूज्ड टू वाइप म्हणजे पुसत असे त्याच्यानंतरचा शब्द आहे व्हिसल म्हणजे सिटी वाजवणे म्हणजे सिटी वाजवणे आणि यूज्ड टू व्हिसल म्हणजे सिटी वाजवत असे यूज्ड टू व्हिसल म्हणजे सिटी वाजवत असे याच्यानंतर पुढचं मोडल ऑग आपल्या समोर आलेलं आहे नीड नॉट म्हणजे एखादी कृती करण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची माहिती सांगतो आहे ती म्हणजे नीड हे नकारार्थी वाक्यात आणि प्रश्नार्थक वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो म्हणून या ठिकाणी आपण नीडच्या नंतर नॉट वापरलेलं आहे हे कायम लक्षात ठेवा उदाहरण पाहतो आहे स्पॉट स्पॉट म्हणजे हुडकून काढणे स्पॉट स्पॉट म्हणजे हुडकून काढणे आणि नीड नॉट स्पॉट म्हणजे नीड नॉट स्पॉट म्हणजे हुडकून काढण्याची गरज नाही नीड नॉट स्पॉट म्हणजे हुडकून काढण्याची गरज नाही त्याच्यानंतर पुढचं क्रियापद घेतोय यॉन यॉन म्हणजे जांभई देणे यॉन यॉन म्हणजे जांभई देणे आणि त्याच्यासोबत आपण वापरलं नीड नॉट यॉन त्याचा अर्थ काय होईल जांभई देण्याची गरज नाही नीड नॉट यॉन म्हणजे जांभई देण्याची गरज नाही त्याच्यानंतर आपण उदाहरण घेतोय आणखीन त्याचीच ट्विंकल ट्विंकल म्हणजे चमकणे आणि ट्विंकल म्हणजे चमकणे आणि नीड नॉट ट्विंकल म्हणजे चमकण्याची गरज नाही नीड नॉट प्विकल म्हणजे चमकण्याची गरज नाही त्याच्यानंतर वंडर वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे वंडर वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे आणि नीड नॉट वंडर म्हणजे नीड नॉट वंडर नीड नॉट वंडर म्हणजे आश्चर्य वाटण्याची गरज नाही त्याच्यानंतर पुढचं आणि शेवटचं मॉडेल ऑक्झिलरी वर आपल्यासमोर आलेलं आहे डेअर आणि डेअर सोबत सुद्धा नॉट वापरतात म्हणून या ठिकाणी नॉट घेतलेला आहे आणि डेअर नॉट याचा अर्थ आहे एखादी कृती करण्याची हिंमत नाही कसं ते आपण उदाहरणामध्ये पाहूया ब्लेज ब्लेज म्हणजे भडकणे ब्लेज ब्लेज म्हणजे भडकणे आणि डेअर नॉट ब्लेज म्हणजे भडकण्याची हिंमत नाही नीड डेअर नॉट ब्लेज म्हणजे भडकण्याची हिंमत नाही पुढचा शब्द आपल्या समोर येतोय आणि तो शब्द आहे पब्लिश पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे पब्लिश पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे आणि डेअर नॉट पब्लिश म्हणजे डेअर नॉट पब्लिश म्हणजे प्रकाशित करण्याची हिंमत नाही डेअर नॉट पब्लिश म्हणजे प्रकाशित करण्याची हिंमत नाही त्याच्यानंतर आपल्या समोर शब्द आलेला आहे क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ करणे क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ करणे आणि डेअर नॉट क्लीन म्हणजे स्वच्छ करण्याची हिंमत नाही डेअर नॉट क्लीन म्हणजे स्वच्छ करण्याची हिंमत नाही ब्रश ब्रश म्हणजे घासणे ब्रश ब्रश म्हणजे घासणे आणि नॉट ब्रश म्हणजे घासण्याची हिंमत नाही नॉट ब्रश म्हणजे घासण्याची हिंमत नाही विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आपल्या चॅनलवर इतरही असेच महत्वाचे व्हिडिओ आहेत म्हणून कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण संपूर्णच्या व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय पुन्हा भेटूया